आपण कधी जर गणपती पुळेला जाणार असाल तर निवळी फाट्यापासून गणपती पुळेला जर रोज जातो त्या रोडवर तरवळ येथे शितूत मिसळ म्हणून अगदी फेमस आहे, त्यांचं फेसबुक पेज आहे आणि मिसळ स्टेशन म्हणून. नमस्कार, आत्ता मी अलिबाग बीचला आलो आहे, पण बीचला येण्याचं कारण जरा वेगळं आहे. सध्या जरा व्हिडिओ बनवायचं व्यसन लागलं आहे आणि मग आता थोडीशी सकाळी रिलॅक्स होतो, रविवार होता आणि स्क्रिप्ट डोक्यात आली आणि मी ती डोक्यातून जाऊ नये म्हणून तडक डोक्यात आली आणि मी बीचवर आलो आणि म्हटलं लगेच व्हिडिओ बनवूया म्हणजे मग विसरायला नको, आणि त्यामुळे मी आता बीचवर आलो आहे आणि इथे व्हिडिओ बनवतो आहे. मित्रांनो, रविवारची सकाळी सगळ्यांची रिलॅक्सची असते, रिलॅक्स मूडमध्ये असतो आणि काही प्रोग्राम केलेले असतात जे दर रविवारचे ठरलेले असतात. तसं पाहिलं तर रविवारपेक्षा शनिवारी आपण जास्त रिलॅक्स असतो, म्हणजे माझा हा अनुभव नोकरी करणाऱ्यांसाठीचा, की शनिवारी असं रिलॅक्स असतो की रविवार पण रिलॅक्स, रविवारी आपल्याला सुट्टी आहे म्हणजे आपण शनिवार रिलॅक्स असतो आणि रविवारचा दिवस गेला तर तसं बघितला तर तसा थोडासा टेन्शनमध्ये जातो, कारण सोमवारी परत आपलं वर्किंग सुरू होणार असतं आणि धावपळ सुरू होणार असते आणि नोकरीचं टेन्शन, एकंदर व्यवसायाचं टेन्शन, त्यामुळे रविवार हा आपला थोडासा टेन्शनमध्ये जातो. रविवारची संध्याकाळी उदास जाते, उद्यापासून परत सुरू होणार सगळं म्हणून. पण शनिवार आपण रिलॅक्स असतो, शनिवारी आपला मूड चांगला असतो, फ्रेश असतो रविवार असल्यामुळे पुढे. आणि तर असं प्रत्येकाचं रविवारी काहीतरी खास ठरलेलं असतं, दर रविवारचे असे प्रोग्राम ठरलेले असतात. आम्ही मी आत्ता अलिबागमध्ये आहे पण आम्ही नागावला राहायचो पूर्वी, तर गावामध्ये रविवारी काय असतं, आम्ही सुद्धा पूर्ण शेतकरी किंवा बागायतदार असे नव्हतो, नोकरी करून नोकरीधंदा करून नोकरी व्यवसाय सांभाळून घर होतं आणि थोडीशी वाढी होती, त्यामुळे मग आमचा रविवारचा प्रोग्राम असायचा की रविवारी काहीतरी मेंटेनन्स किंवा साफसफाई करायची, झाडाची तोडणी छाटणी म्हणतात त्याला करायची, किंवा गावामध्ये अशी बरीच कामं असतात, फ्लॅटमध्ये काही नसतं, आवरावरी केली सकाळी की रोजच्या रोज होऊन जाते, पण गावामध्ये ती विशेष करावी लागते. सण असेल, गणपती असेल, दिवाळी असेल तर घर स्वच्छ करायचं, घर मोठं होतं घर स्वच्छ करायला दिवस जायचा, किंवा मग अंगठीची कामं, झाडं तोडावी लागतात, अस्ता जास्त वाढलेली असतात तर ती झाडं मधूनमधून तोडावी लागतात, वय असते, कुंपण म्हणतात त्याला, किंवा कंपाऊंड म्हणतात. कंपाऊंड हे तारेचं किंवा लोखंडी आणि सिमेंटचं असतं पण वय म्हणतो आम्ही त्याला, अलिबाग तालुक्यात त्याला वय म्हणतात, कुंपण म्हणतात. तर असं हे घातलेलं असतं, त्याला झाडं लावली जाते, ही झाडं अशी जास्ती जर वाढायला लागली तर ती छाटावी लागतात, कापावी लागतात. तर हे असं सगळं काम आम्ही रविवारी करायचो. आमच्याकडे एक कुत्री होती सोनू नावाची, म्हणजे तशी बरीच कुत्री मांजरं आम्ही पाळली पण त्यातली सोनू नावाची जी कुत्री होती ती विशेष लक्षात राहिली. त्या सोनूची रविवारी आंघोळ असे, तिला ते आंघोळ म्हणजे एक सोहळा असायचा, तिला साखळीने बांधायचं, आंघोळ आहे काढायचं, आमची तयारी झाली की तिला काढायचं आणि ती गायब व्हायची कुठेतरी, मग तिला शोधून आणायचं, पकडून बांधायचं साखळीने आणि मग तिची आंघोळ घालायची, मग ती आंघोळ झाल्यावर सैरावैरा पाळायची, वाळूत मातीत लोळायची आणि मग परत स्वच्छ व्हायची. आणि असे काहीतरी प्लॅनिंग असतं दर रविवारचं ठरलेलं. आणि त्यानंतर मग साधारण प्रत्येक मराठी माणसाचा वडापाव आणि मिसळ हा जिव्हाळ्याचा विषय आहे, याबद्दल दुमत नसावं कोणाचं. तर मग रविवारी हे असं सगळं झालं की उशीर व्हायचा, आंघोळी दुपारीच असायच्या 12 नंतरच, आणि आम्ही तर मुलं होतो तर कधी काळी सकाळी न करता संध्याकाळीही करायचो, गारपाण्याने विहिरीवर आंघोळ करायचो सकाळी न सकवत. रविवारी बरेच अशा अशी काही कामं काढली की मग उशीर व्हायचा, मग कंटाळा यायचा, मग काम झालं की जेवायचं आणि मग संध्याकाळी आंघोळ करायची. पण तत्पूर्वी काम व्हायच्या मध्यावर, काम सुरू केलं आणि संपण्याच्या मध्ये असं काहीतरी मिसळ वडापाव वगैरे आणलं जायचं. आणि प्रत्येक गावामध्ये शहरामध्ये असं विशेष काहीतरी असतं, जे हॉटेल असतं एखादं की जिथे मिसळ चांगली मिळते किंवा वडापाव चांगला मिळतो. आम्ही तेव्हा नागावला राहायचो, तर नागावला एक तळ्यावरची मिसळ म्हणून फेमस आहे. मिसळ नाही, ॲक्च्युली ती शेव उसळ असते, त्याच्यासोबत पाव देत नाहीत, शेव असते, शेव घरी तयार केलेली असते, शेव उत्कृष्ट असते. गावभरातून किंवा आसपासच्या गावांमधून तिथे शेव नेण्यासाठी लोक येतात आणि अशी शेव उसळ असते, त्याच्यावर पाव दिला जात नाही. आणि ते शेव उसळचं जे हॉटेल आहे हे एक लोकांना मिळण्या एकत्र येण्याचं असं ठिकाण होतं. आम्ही कॉलेजला असताना जायचो दर रविवारी, मित्रमंडळी तिथे भेटायचे, आम्ही तसं नाही ग्रुप यायचे, म्हणजे आमच्या व्यतिरिक्त आणखीही ग्रुप तिथे भेटायचे, किंवा ते एकत्र येण्याचं असं ठिकाण होतं. पण अगदी साधं हॉटेल, झोपडी टाईप आणि बसायला लाकडाची बाकडी, पण लाकडाची बाकडी म्हणजे फक्त नारळाचे असे उभे खांब ठेवून त्याच्यावर ठेवलेली बाकडी, म्हणजे अगदी सगळं नैसर्गिक, आर्टिफिशियल काही नाही. आणि त्या उसळच्या हॉटेलचं वैशिष्ट्य असं होतं की जाणारा माणूस कधीही एक मिसळ खाऊन परतत नसे. आम्ही स्वतः 2-3 मिसळ खायचो आणि उसळ खायचो,
पार्सल आणायचो किंवा मग तिथे जाऊन खायचो. गुरुवारी एक नागावला गुरुवारचा बाजार भरतो, त्या बाजाराच्या दिवशी प्रचंड गर्दी असते. बाजारात येणारा प्रत्येक माणूस ह्या शेवसळच्या हॉटेलला भेट देऊन जातो. आणि तो असं हे शेवसळ हे नागावमधलं फेमस होतं. आणखीन एक नागावपासून एक म्हणजे आम्ही जिथे राहत होतो त्या घरापासून 4-1 किलोमीटरवर बामणगाव म्हणून गाव आहे. तर त्या बामणगावला एक मिसळ फेमस आहे. तिथेही शेव अशीच घरी शेव काढली जाते आणि ती शेव फेमस आहे. लोकं आजूबाजूची आसपासच्या गावातली किंवा लांबूनही येणारी तिथून शेव घेऊन जातात. आणि तिथेही असंच. आणि ह्या तळ्यावरची उसळ आणि बामणगावची मिसळ या दोन्ही अतिशय कमी किंमत त्या काळी 10 रुपयात पोटभर 2-3 उसळ मिसळ खाऊन व्हायच्या. आताही नागावला बरेच दिवसात जाणं नाही झालं, पण बामणगावला मागे खाल्लं होतं तर तिथे वडापाव आणि मिसळ, 2 वडापाव आणि मिसळ मिळून मध्ये 20 रुपये झाले होते. आणि 20 रुपयामध्ये पोटभर खाणं होतं आपलं. आणि तर हे असं त्या बामणगावच्या मिसळचं जे हॉटेल होतं तिथे आम्ही सायकलवर जायचो मित्र आणि असं ठरवून जायचो ग्रुप की आज आपण ह्या इकडे मिसळ खायला जायचो किंवा आज आपण तिकडे शेवसळ खायला जायचं असं मित्र भेटून जायचो. आता बरेच दिवसात नागावच्या शेवसळच्या ठिकाणी माझं जाणं झालं नाही, आता नागावला जाणंही होत नाही. पण मागे एकदा 5-7 वर्षापूर्वी गेलो होतो तेव्हाही आठवणी जाग्या झाल्या. तेव्हा मी एकटाच होतो, माझ्यासोबत कोणी मित्र नव्हते. पण दुसरा एक ग्रुप जे माझ्या ओळखीचे होते अशी बरीचशी मित्रमंडळी आली होती एकत्र आणि ती शेवसळ खाण्यासाठी म्हणून खास इथे आली होती. आणि बरं वाटलं, आमचे जे जुने दिवस आठवले. आणि असं प्रत्येकाच्या काहीतरी आठवणं असतात. प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक गावामध्ये असं काहीतरी फेमस ठिकाण असतं की जे सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. आणि या रविवारी मोस्टली बऱ्याचशा घरात असं वडापाव किंवा मिसळ असे बेत आखले जातात आणि ते